पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या गोलमेज परिषदेत उदयोन्मुख तंत्रज्ञान सहकार्याबाबत चर्चा केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यावर या चर्चेचा भर होता. या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतासोबत गुंतवणूक आणि सहयोग करण्याबाबत मोठं स्वारस्य दाखवलं. जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून भारताची नाविन्यपूर्ण धोरणं आणि समृद्ध होत असलेल्या बाजारपेठेच्या संधींची या उद्योजकांनी प्रशंसा केली. स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणं ही भारतातील नवं तंत्रज्ञान शोधण्याची आणि विकसित करण्याची एक संधी असेल याबद्दल या उद्योजकांमध्ये सहमती झाली. होलटेक इंटरनॅशनलचे डॉ कृष्णा सिंग यांनी देखील मोदी यांची भेट घेतली आणि भारतात उत्पादनाचा विस्तार करण्याच्या होलटेकच्या योजनेबद्दल आणि अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्याच्या क्षमतेवर चर्चा केली. दरम्यान काल पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या उपस्थितीत भारत अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक सेमीकंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला. नवीन सेमीकंडक्टर निर्माण प्रकल्प दूरसंचार, लष्करी आयुध आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरणार असून या प्रकल्पामुळे भारत चीप निर्मिती करणारा देश ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहा.